मुंबई शिक्षक मतदारसंघात 5 उमेदवारांमध्ये लढत, शिवसेना ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये मुख्य लढत. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्य लढत. मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये 5 उमेदवारांमध्ये लढत, भाजप पुरस्कृत उमेदवार शिवनाथ दराडेंनी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी वरळीतील केंद्रावर मतदान, सकाळपासूनच पदवीधर मतदार मतदानासाठी केंद्रावर. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचं मतदान, गोरेगाव पहाडी म्युनिसिपल शाळेमध्ये बजावला मतदानाचा हक्क. भाजपचे पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाआधी वरळीतील अंबादेवीचं दर्शन घेतलं. अनिल परब यांनी निवडणूक काळात विविध घोषणा केल्या, मात्र 30 वर्ष पदवीधरांसाठी काहीही केलं नाही, महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांची टीका. भाजपचे पदवीधर उमेदवार किरण शेलार यांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यांनी 30 वर्ष पदवीधरांसाठी काहीच केलं नाही ते निवडणूक काळामध्ये घोषणा देत होते, किरण शेलार यांची अनिल परब यांच्यावर टीका. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचं कुटुंबियांकडून औक्षण, शिक्षक आपल्याच पाठीशी उभे राहतील, भाऊसाहेब कचरेंना विश्वास. माझ्यासमोर एक आदर्श घोटाळ्यातील तर एक बँक घोटाळ्यातील उमेदवार रिंगणा, मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण नराळ यांची विरोधी उमेदवारांवर टीका. नाशिक शिक्षक लोकसभा मतदारसंघात काही उमेदवार नव्यानं उदयाला आले, मात्र आपण गेल्या 6 वर्षांपासून प्रत्येक शिक्षकाचं काम करतोय त्यामुळे आपला विजय निश्चित, उमेदवार दराडे यांना विश्वास. माजी आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईमध्ये मतदान केलं, डावखरे सलग तिसऱ्यांदा विजयी होतील, संदीप नाईक यांनी विश्वास व्यक्त केला, डावखरेंना शुभेच्छा दिल्या. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी मतदानाचा हक्क बजावला, वरळी इथल्या मतदान केंद्रावर किशोरी पेडणेकर यांनी मतदान केलं. कोकण पदवीधरचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरेंनी मतदानाचा हक्क बजावला, निवडून आल्यानंतर डिजिटलायझेशन आणि शाळेमध्ये सोलर सिस्टीमसाठी प्रयत्न करू, प्रतिक्रिया दिली. आमदार संजय केळकर यांनी कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केलं, ठाण्यातील सरस्वती विद्यालयामध्ये मतदानाचा हक्क बजावला. शिंदे गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगेंनी मतदानाचा हक्क बजावला, बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली महापालिका शाळेमध्ये सहकुटुंब मतदान केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला, यंदा देखील महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मतदान केलं, शिक्षक मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी शुभांगी पाटील यांना विश्वास. शिक्षक भारतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं जमो अभ्यंकर यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप, अभ्यंकरांना उमेदवारी देऊन ठाकरेंना चूक केल्यासारखं वाटत असेल अशीही टीका. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आणि पुराव्याशिवाय, जमो अभ्यंकरांनी कपिल पाटलांनी केलेले आरोप फेटाळले, तसंच अनुभवाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे संदीप गुळवे निवडणुकीच्या रिंगणात, 30,000 अधिक मतं आपल्याला मिळतील, संदीप गुळवेंनी विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री पदाबाबत निकालानंतर निर्णय घेणार असल्याचीही माहिती. मनसेच्या संदीप देशपांडेंनी मतदानाचा हक्क बजावला, विधान परिषद निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा कोणताही आदेश राज ठाकरेंनी दिला नाही, मतदानानंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. पावसाळी अधिवेशनाची उद्यापासून सुरुवात, त्यानिमित्त आज 4 मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापान कार्यक्रम आयोजित.
आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडेल. दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. वर्षा बंगल्यावर काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. आजच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असल्यानं बैठकीला विशेष महत्व. लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आजपासून अभिवादन दौऱ्यावर. सिंदखेड राजापासून सुरू होणाऱ्या दौऱ्याची चौंडीमध्ये सांगता होणार. पोहरादेवी, गोपीनाथगड आणि भगवानगडाचा दौरा करणार. अजित पवारांसोबत गेलेल्या सरसकट सगळ्या आमदारांना पुन्हा पक्षात घेणार नाही. पक्ष सोडलेल्यांसंदर्भात बोलताना शरद पवारांचं विधान. राज्यामध्ये जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली पाहिजे असं काँग्रेस हायकमांडला सांगितलं. नाना पटोलेंची माहिती. शरद पवार मराठा आणि ओबीसी या दोन्ही आरक्षणाच्या बाजूने नाहीत. ते या समाजाला आणखी कसं भडकवता येईल यासाठी प्रयत्न करतायत. शिवसेना आमदार संजय शिरसाटांचा शरद पवारांवर आरोप. आता दोनच पर्याय समोर आहेत. एकतर पुन्हा मुंबईला जायचं, नाहीतर 288 जागा लढायच्या की पाडायच्या हे ठरवायचं. मनोज जरांगेचं वक्तव्य. तर भुजबळ ज्या पक्षात असतील त्या पक्षाची एकही जागा निवडून येऊ देणार नाही. जरांगेंचं विधान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.